कोरोनाच्या महामारीमुळे यंदा आषाढी वारीचा सोहळा आमंत्रित वारकऱ्यांमध्ये पार पाडावा लागतोय. आषाढी एकादशीच्या आठवड्यापूर्वी पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेलेलं असतं. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे पंढरपुरात नीरव शांतता आहे. या भयंकर रोगामुळे कोणत्याही वारकरी भाविक भक्तांना पंढरपूरला येऊ नये अशी विनंती वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी केलेली आहे. वारीचे सर्व नित्य नियम परंपरा आपल्या घरीच करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महाराज मंडळींनी केलेलं आहे. श्री क्षेत्र पंढरपूरची वारी ही अनादी परंपरा आहे. पंढरपूर हे क्षेत्र आध्यात्मिक राजधानी म्हणून गणलं जातं. याचे मूळ पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. अशी अनादी परंपरा लाभलेली ही पंढरपूरची वारी 10 ते 15 लाख लोकांना भरणारी वारी आज कोरोना महामारीमुळे ही स्थगित झालेली आहे. परंतु वारी छोट्या प्रमाणात प्रतिनिधी या स्वरूपामध्ये ती पार पडते आहे. आणि पंढरपूरची महापूजा पांडुरंगाची महापूजा हे राज्याचे प्रतिनिधी म्हणून आणि वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी म्हणून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब करणार आहेत, यात काही संशय नाही. व्यवस्थित ते परंपरा चालू आहे आणि आताही चालू आहे, पुढेही चालूच राहील. सर्वसामान्य भाविकांनी पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांनी आपल्या आपल्या गावामध्ये राहून आपल्या मंदिरामध्ये जाऊन गर्दी न करता जे विधींनी चालत आलेले जे कार्यक्रम आहेत कीर्तन भजनाचे प्रवचनाचे हरिपाठाचे ते कार्यक्रम आपल्या मंदिरामध्ये करावेत. परंतु गर्दी न करता हे कार्यक्रम आपण पार पाडावेत अशा प्रकारचं आवाहन मी आपणाला या माध्यमातून करत आहे. रामकृष्ण हरी. आषाढी यात्रा 2020 यावर्षी दरवर्षी आषाढी यात्रा जी असते ती साधारण 10 ते 15 लाखाच्या किंवा त्याच्याही पुढे साधारण यात्रा भरत असते. महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरमधून कर्नाटक आंध्र तमिळनाडू गुजरात या भागामधून विविध भागामधून वारकरी संप्रदायातील लोक या आषाढी वारीसाठी पंढरपूरला येत असतात. कारण ती देवाने दिलेली हक आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मत सांगत असे गुज पांडुरंग. या न्यायानं संपूर्ण वारकरी संप्रदाय वारकरी समुदाय या आषाढी वारीला येत असतो. त्याचबरोबरीनं मानाच्या 7 पालख्या आणि इतरही संतांचे पालख्या आषाढी वारीला दरवर्षी येत असतात. परंतु यावर्षी कोरोना नामक जे काय मोठं संकट आलेलं आहे की महामारी आलेली आहे आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य देश नवे नवे संपूर्ण जगामध्ये त्या संकटानं थैमान घातलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये वारीच्या परंपरा जतन करण्यासाठी मानाच्या 7 व इतर याच्यामधल्या 2 पालख्या या पादुका पंढरपूरमध्ये येणार आहेत. पंढरपुरातील सर्व फडकरी मंडळी दिंडीवाले मंडळी हे पंढरपुरामध्ये स्थित आहेत. ते आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं आपल्या वारकऱ्यांच्या सर्व सेवा आपल्या वारकऱ्यांच्या सर्व प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ती वारी पूर्ण करतायत. तर प्रत्येक भाविकांनी महाराष्ट्रातील तमाम समस्त वारकऱ्यांनी आपण आपल्या गावामध्ये राहून आपल्या घरामध्ये राहून किंवा आपल्या गावामधील विठ्ठल मंदिर असेल किंवा ग्रामदैवत असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्या फडाच्या वारीच्या आपल्या परंपरा त्या ठिकाणी जतन कराव्यात. भेटे लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळव्यथा या महाराजांच्या अभंगाप्रमाणे सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांची ही अवस्था झालेली की भगवान परमात्म्याचं आम्ही केव्हा दर्शन घेतो आणि केव्हा भेट होते. पण ज्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबारांच्या गाथ्याचा आपण विचार केला तर आपण जगद्गुरु तुकोबारांच्या पत्रिकेचे अभंग जर पाहिले तर पत्रिकेच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांचीसुद्धा अशाच पद्धतीने अवस्था झालेली होती. पण या सध्याच्या कालखंडामध्ये कोरोना नावाच्या विषाणूने संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये थैमान मांडलेलं आहे आणि तो संसर्गजन्य रोग असल्यामुळे सर्वांनी अंतर ठेवून राहावं लागतं. या नियमाने प्रशासनाने सर्व वारकरी मंडळींना संपूर्ण भाविकांना जे आवाहन केलेलं आहे की यावेळेला आषाढी वारी प्रतिनिधी स्वरूपामध्ये होईल. पंढरपुरामधील सर्व फडकरी मंडळी वारकरी मंडळी या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहेतच. आपल्या सर्व वारकरी संप्रदायातील सर्व भाविकांच्या वतीने सर्व फडकरी मंडळी आपले जे नियम आहेत वारी चुकू निधी हरी हा जो आपला नियम आहे तो आपल्या आपण जरी गावाकडे असाल तरी तो नियम इथं सर्व फडकरी मंडळी वारकरी मंडळी पंढरपुरातील मंडळी या ठिकाणी पार पाडत आहेत. त्यामुळे आपण सध्याची जी आपण वारी करायची आहे ती मानस वारी आपण करायची आहे.
म्हणून श्री समस्त वारकरी भटकरी संघटनेच्या वतीने आपण सर्वांना हात जोडून पाया पडून प्रशासनाला सहकार्य करणं हे आपलं कर्तव्यच आहे आणि हे आपली संतांची जी आपली परंपरा आहे हे आपली परंपरा या ठिकाणी जतन होते एवढे आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी. ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा या श्री जगद्गुरु तुकोबारांच्या वचनाप्रमाणे श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीनं मी आपणा सर्व तमाम भाविक भक्तांना आवाहन करत आहे की या कोरोना महामारीमुळे आपण पंढरी क्षेत्रामध्ये येण्याचं कोणीही मानस धरू नये. आपण आपल्या घरीच पंढरीची वारी करावी अशा प्रकारचं आव्हान मी तुम्हाला करतो आहे. आपण सर्व भाविक भक्तांनी शासन प्रशासन यांना सहकार्य करावं ही अत्यंत कळकळीची हात जोडून सर्वांना विनंती.